बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली अत्यंत काळीज हेलवणारी घटना आहे. म्हणजे माणसाला या सगळ्या घटनेकडे बघितल्यानंतर एक 3.5 वर्षाची मुलगी 1.25 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो. तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर ते त्यांची तक्रार 11 तास त्यांना बसवून ठेवलं जातं. अरे कुठे चाललंय पोलीस खातं? काय संवेदना राहिल्यात की नाही? 4.25 आणि 3.5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाल्याने तक्रारसाठी गेल्यावर 11 तास जर बसवून ठेवत असाल तर तुमची कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा ही कुचकामी ठरली आहे हे आताच स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणूनच मी आत्ताच पोलीस आपल्या कमिशनरशी बोललो, त्यांना सांगितलं जी महिला याला जबाबदार आहे आणि 11 तास बसवून ठेवून तक्रार न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि एकीकडे लाडकी बहीण म्हणून मिळत आहे तर लाडक्या लेकीवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मूग घेऊन बसलेत का? तर काय एवढं काय त्यांना त्यांच्या संवेदना संपल्या? मताच्या राजकारणासाठी लाडकी बहीण म्हणून छाती आपली ऊर बडवून घ्यायचा सरकारी पैशातून देऊन. आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र हा आता महिलावरील अत्याचाराचा एक मोठा म्हणजे उत्तर प्रदेशाला मागे टाकलंय इतक्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठे चाललो आपण? म्हणून स्पष्टपणे मागणी आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आता बोज वाढवला आहे. पोलिसावर कुणाचाही धाक राहिला नाही. पोलीस मन वाटेल त्याप्रमाणे काम करत आहेत. गृह खातं झोपित गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आणि अशा स्थितीमध्ये आमची मागणी आहे की त्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ कारवाई करा. आज प्रचंड माप तिकडे झालेला आहे. तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आहे. शाळांमध्ये शाळेची तोडफोड चालली, गाड्यांची तोडफोड चालली. इथपर्यंत परिस्थिती उद्भवपर्यंत पोलीस काय करत होते? छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार होत असताना पोलीस वाट बघत असतात आणि तक्रार केल्यानंतर त्यांना बसवून ठेवतात, छळतात. हे सगळं जे काही झालंय हे यांचा निर्ढावलेपणा आहे. यांना जी मस्ती आली आहे आमचं कोण काही करू शकत नाही, त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे सरकार याला जबाबदार आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर झाल्यानंतर तिथील सरकारवर ज्या पद्धतीनं आरोप केले गेले त्यापेक्षा ही घटना मोठी आहे महाराष्ट्रातील. त्या घटनेचं म्हणून मी म्हणत नाही, कोणी समर्थन करणार नाही, पण छोट्या छोट्या 2 बालिकेवर अत्याचार होते याचा उघड होते. तरी पण कारवाई करत असताना वेळकाढूपणा करताय, दिरंगाई करताय. तुम्हाला लाज काही राहिली की नाही, लाज लज्जा राहिली की नाही असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून तातडीनं कारवाई करा अशी आमची मागणी. या हॅशटॅगवर हा विषय घेतला पाहिजे, या नराधमाला फाशी झाली पाहिजे. आणि हा हे प्रकरण 3 महिन्यामध्ये रोज सुनावणी घेऊन 3 महिन्यामध्ये संपवा. बाकीचे कामं महत्वाचे नाही. छोट्या छोट्या बालिकेवर 3.5 वर्षाच्या 2 बालिकेवर अत्याचार होतो तर हे प्रकरण किती गंभीर आहे. आणि या संदर्भात हे ब्रह काढत नाही, बोलत नाही. मुख्यमंत्री बोलत नाही त्यांच्या जिल्ह्यात असून, उपमुख्यमंत्री बोलत नाही. मग ह्यांचं लक्ष कुठे आहे? निवडणूक जिंकणं हा चिकमेव धंदा आहे का? त्यासाठी हे फास्ट ट्रॅकवर घेतलं पाहिजे. 3 महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली काढा आणि नराधमांना फाशी द्या, जो कोणी नराधम आहे, अशी आमची मागणी आहे. आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार्ह असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो, मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे. व या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. बिलकुल, कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूरसारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे. आणि वाटतं येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो. जे लोक हिंदू काय जनआक्रोश म्हणतात, मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का? उरणची भगिनी असेल, बेलापूरची असेल, बदलापूरची असेल, हे यांना दिसणार नाही, हे बिलकुल दिसणार नाही यांना. आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो.
हे पा हा प्रश्न आहे. जसं आता एक महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, सगळीकडे मोठ्या प्रमाणावर मारणी आंदोलन उभा केलेलं आहे. हे कधी होत असतं? ज्यावेळेस सत्ताधाऱ्यामध्ये ती धमक नसते, गुन्हेगारावर वचक नसतो, यांचेच लोक गुन्हेगारी करतात. यांचाच आमदार तलवार काढून केक कापतो, यांचेच आमदार हवेमध्ये गोळीबार करतात, आणि त्याच गुन्हेगारांना वाटतं जर यांना काही होत नाही तर मला काय होणार आहे. आणि मग मला असं वाटतं असे प्रकार वाढतात आणि ते महाराष्ट्रात आताच्या घडीला वाढलेले आहेत. सरकार मोठ्या घोषणा, खोटाड्या घोषणा, प्रलोभनं देण्यात निवडणुकीच्या बेगमीमध्ये गुंतलेलं आहे. परंतु सर्वसामान्य माणसाची सुरक्षिततेकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दुसरा राजकीय प्रश्न आहे. मंत्री रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यामध्ये चंपूगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाका असं एकंदरीत दम देत आहे. ज्या पद्धतीनं मुंबई गोवा रस्त्याचं कामकाज काम पूर्णपणे होत नाही आहे, गणपती आले कोकणचे सगळे चाकरमाने गावाकडे मोठ्या प्रमाणावर जात असतात, परंतु हा रस्ता अतिशय महत्वाचा असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सत्य आहे की चार खड्डे पाहणी करतात आणि पुन्हा आश्वासनं देतात आणि पुन्हा मुंबईला येऊन बसतात. सार्वजनिक बांधकाम खात्याने नुसतं टेंडरमध्ये हे गुंतलेलं आहे. मागच्या काळामध्ये मार्चमध्ये घाई गडबडीमध्ये जवळपास 28,000-29,000 कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेले आणि सगळे 7-8% अतिरिक्त म्हणजे अबोव ज्याला म्हणतात टेक्निकल भाषेत अशा दरानं देण्यात गुंतलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बदल्या आणि टेंडर देण्यात गुंतलेले आहे. प्रत्यक्षात काम कुठंच होत नाही. सगळे रस्त्याची चाळणी झाली आहे महाराष्ट्रातल्या. या महाराष्ट्रातला कोणताही रस्ता आत्ताच्या घडीला चांगला नाही आहे. याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. आणि कोकणाचा रस्ता म्हणजे हा मुंबई गोवा रस्ता तर एकदम अतिशय अत्यवस्था त्याची झालेली आहे. आणि म्हणून रामदास भाई जे बोलले काही चुकीचं बोललं नाही असं माझंही मत आहे. असं अनेक वेळेस देवेंद्र फडणवीसांनी अनेक घोषणा केल्या आहे. लोकसभा झाल्यावरही त्यांनी सांगितलं होतं की मला आता जबाबदारीतून मुक्त करा. परंतु या घोषणा असतात ह्या महाराष्ट्राला माहिती आहे. मराठा आरक्षणाची जी भूमिका आहे याचे मारेकरी भारतीय जनता पार्टी आहे, याचे मारेकरी देवेंद्र फडणवीस आहेत. आणि ही मराठा समाजाच्या मनामध्ये रुजलेली भावना आहे. ही देवेंद्र फडणवीस काही जरी घोषणा केली तर निघू शकत नाही. हे पा मागच्या काळात ह्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे. एकीकडे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या भूमिकेची वेगळी भूमिका घेत होते आणि एकीकडे छगन भुजबळांना पुढे करून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी वेगळी चाल चालत होते हे अख्ख्या महाराष्ट्राला कळतं. म्हणून काल लगेच रिॲक्शन दिली म्हणून त्याच्यात फार काही आपण समजण्याची गरज नाही आहे. मनोज जरांगेसुद्धा या सगळ्या प्रक्रियेत आहे तेव्हा त्यांनाही कळतं कोण याच्या विरोधात आहे, कोण याला विरोध करतं. सातत्यानं विरोध देवेंद्र फडणवीसांचाच आहे. दुसरं असं की मी ग्रामीण भागात फिरत असताना एक महाराष्ट्रामध्ये गणवेशाचा मुद्दा आहे. आणि ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्यावेळेस मला स्वतःला शिक्षण मंत्र्यांनी ऑगस्ट अखेरीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाईल असं सांगितलं होतं. राज्यात 45 लाख विद्यार्थी आहेत म्हणजे 90 लाख गणवेश विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. आपल्या माहितीस तो सांगतो आतापर्यंत फक्त 7.5 म्हणजे 7.5 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिलेले आहे. 37.5 लाख विद्यार्थी अजून गणवेशापासून दूर आहे. 37.5 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे डबल
एवढे गणवेश अजून शिवणं बाकी आहे. मी परवा काही ठिकाणी गेलो तर माझ्याकडे गणवेश आहे. ही गणवेशाचा नियम असा आहे, याचं जे पॉलिस्टर पाहिजे हे पॉलिस्टर कॉटन असणं अपेक्षित आहे. कापड पॉलिस्टर कॉटन असणं अपेक्षित असताना पॉलिस्टर विस्कॉस अशा प्रकारचं कपडा याच्यासाठी वापरलं जातं. त्वचेसाठी कॉटनचं प्रमाण याच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे, परंतु हे नाही. माझ्याकडे काही गणवेश आहे, ह्या गणवेशामध्ये याची बाही वेगळ्या कपड्याची आहे आणि हा वेगळ्या याचा आहे. आणि मी याचं तुम्हाला उद्या टेक्स्टाईलचं जे काही प्रमाणीकरण आहे त्याचा लॅबचा रिपोर्टसुद्धा देईल. परंतु हे तुम्हीसुद्धा येऊन बघू शकता की ही बाही वेगळा कपडा आणि हा वेगळा कपडा आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या याच्यामध्ये जवळपास 110 रुपये शिलाई देण्याचं सरकारने कबूल केलं होतं, परंतु महिला आर्थिक विकास मंडळ कुठेच शिवत नाही, त्यांनी फक्त घेऊन ठेवलं. आणि हे लोक ग्रामीण भागातल्या महिलांकडून 30-30, 40-40 रुपयांमध्ये गणवेश शिवून घेतात. मला वाटतं सरकार सगळ्यात आधी या सामान्य विद्यार्थ्यांना, एकीकडे लाडकी लेख वगैरे करत असताना या 45 लाख विद्यार्थ्यांना 90 लाख गणवेश द्यायचे, तर आतापर्यंत 7.5 लाख गणवेश दिलेले. मला असं वाटतं या वर्षभरातसुद्धा सरकार गणवेश देऊ शकणार नाही. एक त्याच्यामध्ये अधिकाऱ्यावर जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट पुरवठादारावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. सरकार पुरवठादाराला संरक्षण देतो याचा माझा स्पष्ट आरोप आहे. कुठेही कपड्याचा कापडाचा पुरवठा नाही. जे